तर विद्यार्थ्यांकडं बस स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि मी आपल्याला सहा महिन्याच्या कठोर प्रयत्नातून एक पंधरा हजारपेक्षा जास्त एम पी एस सी लेवलच्या जे की क्वेश्चनचे ईबुक बनवलेले आहे आणि इच्छुक विद्यार्थ्यांनी त्या ईबुकला नक्कीच घ्यायचं आहे घेण्यासाठी त्या ईबुकचा लिंक या सुपर क्लासच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला दिलेला आहे जर डिस्क्रिप्शन समजत नसेल सध्या तुम्ही जो व्हिडिओ किंवा सुपर क्लास पाहता त्याच्या नावावर क्लिक करा त्या ईबुकचा लिंक दिसून जाईल मिळून जाईल तर या सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न मित्रांनो आपल्या समोर पाहूया स्वातंत्र्याच्या दिवशी देशाला संबोधित करण्याचा अधिकार खालील कोणाला आहे स्वातंत्र्याच्या दिवशी देशाला संबोधित करण्याचा अधिकार खालील पैकी की कोणाकडे आहे ऑप्शन क्रमांक दोन राहील पंतप्रधान यांना जे आहे भारतीय संविधानाने स्वातंत्र्याच्या दिवशी देशाला संबोधित करण्याचा अधिकार दिलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया संविधानाने प्रजासत्ताक देशाला संबोधित करण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे भारतीय संविधानाने प्रजासत्ताक देशाला संबोधित करण्याचा अधिकार खालील पैकी की कोणाला दिला आहे ऑप्शन क्रमांक एक युक्रेन राष्ट्रपती यांच्याकडे जे आहे प्रजासत्ताक दिनी देशाला संबोधित करण्याचा संविधानाने अधिकार देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी संविधानाने भारतरत्न पुरस्कार कोणत्या दिवशी देण्याचे सांगितलेले आहे संविधानाने भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या दिवशी देण्याचे सांगितलेले आहे ऑप्शन क्रमांक एक युक्रेन प्रजासत्ताक दिनी संविधानाने भारतरत्न देण्यास सांगितलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया संविधानाने पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी देण्याचे सांगितलेले आहे संविधान आणि पद्मभूषण पुरस्कार खालील पैकी कोणत्या दिवशी देण्यास सांगितलेले आहे ऑप्शन क्रमांक एक एक राहील प्रजासत्ताक देण्याचे सांगितलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया राज्याचा सर्व शासन व्यवहार नावाने चालते ते सांगायचं आहे राज्याचा सर्व शासन व्यवहार व कामकाज खालील पैकी कोणाच्या नावाने चालते ऑप्शन क्रमांक दोन एक राहील राज्यपाल यांच्या नावाने राज्याचा सर्व शासन व्यवहार कामकाज चालत असते पुढचा प्रश्न पाहूया राज्यपाल मंत्रिमंडळाची नियुक्ती कोणाच्या सल्ल्याने करतात ते सांगायचं आहे राज्यपाल हा व्यक्ती मंत्रिमंडळाची नियुक्ती खालीलपैकी कोणाच्या सल्ल्याने करत असते ऑप्शन क्रमांक एकीक राहील मुख्यमंत्री यांच्या सल्ल्याने राज्यपाल मंत्रिमंडळाची नियुक्ती करत असते पुढचा प्रश्न पाहूया पंडित नेहरू यांनी आम्ही त्यांचे स्थान प्रतिष्ठे प्रतिष्ठेचे बनवलेले आहे असे कोणाविषयी म्हटलेले होते पंडित नेहरू यांनी आम्ही त्यांचे स्थान प्रतिष्ठेचे बनवलेले आहे असे खालीलपैकी कोणाविषयी म्हटलेले होते ऑप्शन क्रमांक तीन युक्त मित्रांनो राष्ट्रपती यांच्याविषयी पंडित नेहरू यांनी आम्ही त्यांचे स्थान प्रतिष्ठेचे बनवलेले आहे असे म्हटलेले होते पुढचा प्रश्न पाहूया भारतामध्ये राज्यपाल होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती ठेवण्यात आलेली आहे भारतामध्ये राज्यपाल होण्यासाठी किमान वयमर्यादा खाली खालील पैकी कोणती आहे ऑप्शन क्रमांक चार ग्राहक पस्तीस वर्षे भारतामध्ये राज्यपाल होण्याची किमान वयमर्यादा ठेवण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया संविधानानुसार खालीलपैकी कोणता एक मूलभूत हक्क नाही ते सांगायचं आहे संविधानानुसार खालील पैकी कोणता एक मूलभूत हक्क नाही ऑप्शन क्रमांक चार ग्राहील संपत्तीचा हक्क जो आहे संविधानानुसार मूलभूत हक्क नाही आहे पुढचा प्रश्न पाहूया भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आलेले होते ते सांगायचं आहे भारतीय संविधान खालील पैकी कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन गिर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया भारतीय संविधान कोणत्या दिवशीपासून अंमलात आणलेले आहे ते सांगायचं आहे मित्रांनो भारतीय संविधान खालीलपैकी की कोणत्या दिवसापासून अंमलात आणलेले आहे ऑप्शन क्रमांक चार ग्रि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या रोजी या वर्षीचे आहे भारतीय संविधान अंमलात आणलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी कोणत्या देशातील बेरोजगारांना मतदान करता येत नाही ते सांगायचं आहे खालील पैकी दि बेरोजगारांना मतदान करण्याचा अधिकार नाही ऑप्शन क्रमांक चार राहील मेक्सिको येथील बेरोजगार आहे मतदान करण्याचा अधिकार नसतो पुढचा प्रश्न पाहूया सर्वात कमी तालुक्यांचा समावेश कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये झालेला आहे ते सांगायचं आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी तालुक्यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात झालेला आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो दोन योग्य राहील कोकण प्रशासकीय विभागामध्ये सर्वात कमी तालुक्यांचा समावेश आहे पुढचा प्रश्न पाहूया तामिळनाडू हे राज्य कोणत्या ऊर्जे ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेले राज्य आहे तामिळनाडू राज्य खालीलपैकी कोणत्या ऊर्जेमध्ये अग्रेसर आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील पवन ऊर्जेमध्ये तामिळनाडू हे राज्य अग्रेसर आहे पुढचा प्रश्न पाहूया भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमा कोणत्या व्यक्तीने निश्चित केलेली आहे ते सांगायचं आहे मित्रांनो भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमा खालीलपैकी कोणामार्फत निश्चित करण्यात आले होती ऑप्शन क्रमांक एक सर सिरील जॉन रेड क्लिफ यांच्या मार्फत भारत व पाकिस्तान यांच्यातील सीमा निश्चित करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न पाहूया राष्ट्रीय अधिवेशनामध्ये उपस्थित होते ते सांगायचे आहे प्रतिनिधी एवढे राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये उपस्थित होते ऑप्शन क्रमांक एक एकूण आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्वात पहिल्या अधिवेशनामध्ये बहात्तर प्रतिनिधी हजर होते पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी मेजर कॅन्डी यांनी खालीलपैकी कोणाचा सत्कार केलेला ला होता ते सांगायचं आहे मेजर कॅन्डी यांनी खालील पैकी कोणाचा सत्कार केलेला आहे ऑप्शन क्रमांक चार राहील महात्मा फुले यांचा जो सत्कार आहे मेजर कॅन्डी यांच्या मार्फत करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न पाहूया पृथ्वीवर जर वातावरण नसले असते तर आकाशाचा रंग कोणता असला असता ते सांगायचं आहे पृथ्वीवर जर वातावरण नसले असते तर आकाशाचा रंग हा कोणता असला असता ऑप्शन क्रमांक दोन किती राहील पृथ्वीवर जर वातावरण नसले असते तर या ठिकाणी जो आकाशाचा रंग आहे तो काळा असला असता पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी भारतातील सत्तर टक्के लोकसंख्या कशावर अवलंबून आहे भारतातील सत्तर टक्के लोकसंख्या ही खालीलपैकी कशावर अवलंबून आहे ऑप्शन क्रमांक दोन की राहील शेतीवरचे आहे भारतातील सत्तर टक्के लोक संख्या अवलंबून आहे पुढचा प्रश्न पाहूया भारतातील कोणत्या राज्यात सर्वात कमी समुद्र किनारा आहे ते सांगायचं आहे भारतातील कोणत्या राज्याला सर्वात कमी समुद्र किनारा लाभलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन की राहील भारतातील केरळ या राज्याला जे आहे सर्वात कमी समुद्र किनारा लाभलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्र राज्यातील खालीलपैकी कोणकोणते आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदरे आहेत ते सांगायचं आहे महाराष्ट्र राज्यातील खालीलपैकी कोणकोणते आंतरराष्ट्रीय बंदरे आहे ऑप्शन क्रमांक तीन की राहिले आणि तीन म्हणजेच नावासेवात मुंबई हे दोन्ही बंदरे महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत पुढचा प्रश्न पाहूया स्वराज्य पक्षाचे सर्वात पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेले होते स्वराज्य पक्षाचे सर्वात पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले होते ऑप्शन क्रमांक चार राहील अलाहाबाद या ठिकाणी स्वराज्य पक्षाचे सर्वात पहिले अधिवेशन भरवण्यात आलेले होते पुढचा प्रश्न पाहूया शासकीय जमिनीवर झालेली अतिक्रमणे तहसीलदार कोणाला सांगतो ते सांगायचं आहे शासकीय जमिनीवर झालेले अतिक्रमणे तहसीलदार हे कोणाला कळवत असते ऑप्शन क्रमांक मित्रांनो दोन व्यक्ती हे तलाठी यांनाचे आहे शासकीय जमिनीवर झालेले अतिक्रमण तहसीलदार कळवत असतो तर पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी काय आहे सोलापूरमध्ये भीमा व निरायात दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे सोलापूरमध्ये भीमा व निरायात दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला आहे ऑप्शन क्रमांक तीन विक्री मित्रांनो नरसिंहपूर या ठिकाणी सोलापूर मध्ये भीमा व निरायात दोन नद्यांचा संगम झालेला आहे पुढचा प्रश्न पाहूया लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये कोणता क्रमांक लागलेला आहे लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये कोणता क्रमांक आहे तर ऑप्शन क्रमांक तीन लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा भारतामध्ये दुसरा क्रमांक लागलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी भारतातील कोणत्या शहराला पिंक सिटी म्हटली जात असते भारतातील कोणत्या शहराला पिंक सिटी म्हणून ओळखले जाते ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर एक योग्य राहील या ठिकाणी जयपूर हे जे शहर आहे शहराला भारतामध्ये पिंक किंवा गुलाबी शहर म्हटले जात असते पुढचा प्रश्न पाहूया अहमद अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोसंबी या फळाचे संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोसंबी या फळाचे संशोधन केंद्र खालील पैकी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे श्रीरामपूर या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोसंबी फळाचे संशोधन केंद्र स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया चौदा एप्रिल अठराशे साली महू मध्य प्रदेश या ठिकाणी कोणत्या महान व्यक्तींचा जन्म झाला होता ते सांगायचं आहे चौदा एप्रिल अठराशे साली महू मध्य प्रदेश या ठिकाणी खालील पैकी कोणाचा जन्म झालेला होता ऑप्शन क्रमांक क्रमांक मित्रांनो नोंद राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली महू मध्य प्रदेश ठिकाणी झालेला आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती कोणते महान व्यक्ती होते ते सांगायचं आहे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती खालील पैकी कोणते महान व्यक्ती होते ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर दोन विक्र हे संभाजी महाराज यांनीचे आहे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती एक व्यक्ती बनलेले होते पुढचा प्रश्न पाहूया शाहू महाराजे खालील पैकी कोणत्या महान व्यक्तींचा मुलगा होता ते सांगायचं आहे शाहू महाराज हे खालील पैकी कोणत्या महान व्यक्तींचा मुलगा होता ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी दोन संभाजीराजे यांचा जो आहे शाहू महाराज होता पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी कोशिया नदीला कोणत्या राज्याचे दुःख म्हटले जात असते कोशी नदीला खालील खालीलपैकी कोणत्या राज्याचे दुःख अश्रू म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन गिर बिहार राज्याचे दुःख अश्रू कोशी नदी संबोधले जात असते पुढचा प्रश्न पाहूया भगवद्गीतेचा इंग्रजी अनुवाद कोणत्या व्यक्तीने केलेला होता ते सांगायचं आहे भगवद्गीतेचा इंग्रजी अनुवाद खालीलपैकी पैकी एक कोणामार्फत करण्यात आलेला होता ऑप्शन क्रमांक एक एकूण आहे लॉर्ड कॉर्न वॉलिस यांच्यामार्फत भगवद्गीतेचा अनुवाद इंग्रजीमध्ये करण्यात आलेला होता शरीराने वापरलेल्या एकूण ऊर्जेपैकी किती टक्के ऊर्जा मेंदू वापरतो ते सांगायचं आहे शरीराने वापरलेल्या एकूण ऊर्जेपैकी एकूण किती टक्के ऊर्जा मेंदू वापरतो ऑप्शन क्रमांक एक एकू राहील वीस टक्के ऊर्जेचे आहे शरीरातील एकूण ऊर्जेपैकी मेंदू वापरत असतो पुढचा प्रश्न पाहूया भगवान महावीर हे जैन धर्मियांचे कितीवे तीर्थकार बनले होते ते सांगायचे आहे भगवान महावीर हे जैन धर्मियांचे एकूण कितीवे तीर्थकार बनले होते ऑप्शन क्रमांक दोन विक्रालो तीर्थकार तीर्थकारचे आहे भगवान महावीर जैन धर्मियांचे बनलेले आहेत प्रश्न पाहूया चांदोली राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सरहदीवर स्थित आहे ते सांगायचं आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांच्या सरहदीवर आहे ऑप्शन क्रमांक तीन विक्राल एकूण चार जिल्ह्यांच्या सरहदीवर चांदो राष्ट्रीय उद्यान स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया गुरुशिखर हे भारतातील कोणत्या राज्यामध्ये येते ते सांगायचं आहे गुरुशिखर भारतातील कोणत्या राज्यात येते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील राजस्थान राज्यामध्ये गुरुशिखर स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी वृद्धगंगा असे कोणत्या नदीस संबोधले जाते किंवा म्हटले जात असते वृद्धगंगा खालील पैकी कोणा असं म्हटले जाते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील गोदावरी नदीला जे आहे वृद्धगंगा संबोधले जाते पुढचा प्रश्न पाहूया संतांची भूमी असे कोणत्या नदीच्या संबोधले जाते ते आहे मित्रांनो संतांची भूमी असे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्या असं म्हटले जाते ऑप्शन क्रमांक चार राहील गोदावरी नदीच्या खोऱ्याला आहे संतांची भूमी म्हटले जाते पुढचा प्रश्न पाहूया महात्मा गांधी कोणत्या देशातून भारतात परतल्या कारणास्तव भारतीय प्रवासी दिन साजरा केला जात असतो महात्मा गांधी हे खालीलपैकी कोणत्या देशातून भारतामध्ये आल्या कारणास्तव भारतीय प्रवासी दिन साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक चार राहील आफ्रिका देशातून महात्मा गांधी भारतात आल्या कारणास्तव प्रवासी दिन साजरा केला जात असतो पुढचा प्रश्न पाहूया आरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे आरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन राहील गुरु शिखर आरवली पर्वतातील सर्वात उंच आहे पुढचा प्रश्न पाहूया चांदोली अभयारण्यास राष्ट्रीय उद्यान म्हणून कोणत्या वर्षी घोषित करण्यात आलेले होते चांदोली अभयारण्यास राष्ट्रीय उद्यान म्हणून खालील पैकी कोणत्या कोणत्या वर्षी घोषित करण्यात आलेले होते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील दोन हजार सात या वर्षी चांदोली राष्ट्रीय उद्यानास राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आलेले होते पुढचा प्रश्न पाहूया प्रथा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या काळात बंद झाली होती ते सांगायचं आहे सत्यप्रथा खालीलपैकी कोणाच्या काळामध्ये बंद झाली होती ऑप्शन क्रमांक एक इकडून राहील विल्यम बेंटिंग यांच्या काळामध्ये प्रथा बंद करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रामध्ये शेतकरी शेतकरी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो महाराष्ट्रामध्ये शेतकरी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक एकूण राहील एक डिसेंबर या रोजी महाराष्ट्रामध्ये शेतकरी दिवस साजरा केला जात असतो पुढचा प्रश्न पाहूया राष्ट्रपतीला लोकसभा बरखास्तीचा सल्ला देणे कोणाचा महत्वाचा अधिकार आहे ते सांगायचं आहे राष्ट्रपतीला लोकसभा बरखास्तीचा सल्ला देणे हे कोणाचा महत्वाचा अधिकार आहे ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो राष्ट्रपतीला लोकसभा बरखास्तीचा सल्ला देणे पंतप्रधानांचा अतिशय महत्वाचा अधिकार आहे पुढचा प्रश्न पाहूया मसुरी हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात येते मसुरी प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात येते ऑप्शन क्रमांक चार गेरायला उत्तराखंड राज्यामध्ये मसुरी प्रसिद्ध थंड स्थित आहे बॉम्बे हाय हे खालीलपैकी कशाचे एक महत्वाचे क्षेत्र आहे ते सांगायचं आहे बॉम्बे हाय खालीलपैकी कशाचे महत्वाचे क्षेत्र आहे ऑप्शन क्रमांक दोन एक राहील तेराचे जे आहे बॉम्बे हाय हे महत्वाचे क्षेत्र आहे पुढचा प्रश्न पाहूया चांगदेव या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदींचा संगम झालेला आहे चांगदेव या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या दोन नद्यांचा संगम झाला आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो तापी जर पूर्ण या दोन्हीही नद्यांचा संगम चांगदेव या ठिकाणी झालेला आहे पुढचा प्रश्न पाहूया वेरुळच्या लेण्या किती रुपयाच्या नोटेवर छापण्यात आलेल्या आहेत ते सांगायचं आहे वेरुळच्या लेण्याखालील पैकी किती रुपयाच्या नोटेवर छापण्यात आलेल्या आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो वीस रुपयाच्या जे आहे वेरुळच्या लेण्या छापण्यात आलेल्या आहेत पुढचा प्रश्न पाहूया you <laughs> महाराष्ट्रामध्ये जंगलाखाली क्षेत्राचे प्रमाण एकूण किती टक्के आहे महाराष्ट्रामध्ये जंगलाखाली क्षेत्राचे प्रमाण हे किती टक्के आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो दोन वगैरे राहील एकवीस टक्के एवढे महाराष्ट्रामध्ये जंगलाखाली क्षेत्राचे प्रमाण आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी महात्मा फुले यांना कोणत्या राज्याचे मार्टिन लिवतर म्हटले जात असते महात्मा फुले यांना खालील पैकी कोणत्या राज्याचे मार्टिन लिवतर म्हटले जाते ऑप्शन क्रमांक एक राहील महाराष्ट्र राज्याचे मार्टिन लिहूतर महात्मा फुले यांना म्हटले जात असते तर विद्यार्थ्यांना आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला नक्कीच आवडलेली आहे आणि त्या कारणास्तव सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे तसेच आपणा सर्वांसाठी मी पंधरा हजारपेक्षा जास्त एम पी सी लेवलच्या झीके क्वेश्चनचे e एक ई बुक बनवलेले आहे आणि ई बुकचा लिंक या सुपर क्लासच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे जर डिस्क्रिप्शन समजत नसेल सध्या तुम्ही जो व्हिडिओ क्लास सुपर क्लास पाहता त्याच्या नावावर क्लिक करा ई e बुकचा लिंक दिसून जाईल मिळून जाईल तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास मध्ये